नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वालाच्या शेंगांची रस्साभाजी बनवून दाखवणार आहेत ह्या हा गावरान वाल आहेत मी स्वच्छ असा निवडून घेतला आहे तर वाट वाटणासाठी आपण बघू काय काय साहित्य घेतलं ते तर वाटणासाठी मी घेतलं आहे लसूण घेतलं आहे सोलून कोथंबीर आहे हिरव्या मिरच्या आहे आणि शेंगदाणे आहे जिरे हळद मोहरी फोडणीसाठी घेतलं आहे तर आता स्वच्छ पाण्या पाण्यामध्ये धुऊन आपण वाल हा गरम पाण्यात वाफायला टाकू आता मी पाण्या स्वच्छ पाणी टाकलं आहे वाल धुयासाठी तर गरम पाणी झालं आहे शेगडीवर त्यामध्ये मी वाल वाफून घेते तोपर्यंत आपण ना वाटण वाटून घेऊ मिक्सरमध्ये तर आता वाल हा वाफून झाला आहे तो मी झाऱ्याच्या साह्याने काढून घेते अशी माझ्या पद्धतीने भाजी जर केली तर बोट लहान मुलं बोटं चाटत आणि मोठेही माणसे बोटं चाटत भाजी खाल खातील तर आता कढाईमध्ये मी दोन पाड्या तेल टाकले फोडणीसाठी आता आपण फोडणीसाठी लसूण टाकू बारीक चिरलेला लसूण आहे लसूण लसुन चांगला तळदा तळला की आपण मोर जिरे टाक मोरी टाकायची सॉरी मोहरी टाकल्यानंतर आता आपण एक चमचा जिरे टाकायचे एक चमचा धना पावडर टाकायची आणि एक चमचा हळद टाकायची आहे हे चांगलं तळून घ्यायचं आहे आपण खूप छान भाजी लागते ही खायला तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आणि दोन पोळ्या जास्तच खाणार अशी भाजी केल्यानंतर एकदम गावरान पद्धतीने बनवलेली ही भाजी तर आता आपण काढले जे वाफून घेतलेले आहे त्या शेंगा टाकायचे आहे मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकायची वरून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठन ते आणि आपण वाटण जे वाटलेलं आहे मिक्सरमधून ते का टाकायचं आहे आपल्या अंदाजाने आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आधी आपण वाफवली त्यामुळे शिजायची एवढी गरज नाही आहे एक उकळी काढून घ्यायची आणि छान गरमागरम भाजी ही खायला घ्यायची आहे तर मग अशाच गावरान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद